नमस्कार. चिंतेचं सावट थोडं जास्तच दाट होत चाललं आहे. मला वाटतं माझ्या पण डोक्यामध्ये काही विचार चालू आहेत आणि तुमच्या डोक्यांमध्येही काही विचार चालू आहेत. आणि या सगळ्याचा विचार करता असं वाटतं की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये बिझनेसचं काय होणार, माझे कस्टमर्स जाणार की नाहीत, माझ्या रोलिंगचं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी आहेत. पण ते आपण कोणाकडे विचारणार किंवा स्वतःतल्या मनातल्या मनात किती ढवळत राहणार. तर ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी का होईना आपल्याला सापडली असतील, किंवा आपण आपल्या ग्रुपमध्ये लोकांना विचारली असतील, किंवा मित्रांमध्ये डिस्कशन चालू असेल. पण माझा जो खास विषय आहे ब्रँडिंग, ह्या गोष्टीमध्ये नक्की काय करता येईल ह्याच्यावर थोडासा मी अर्थसंकेत टी व्हीवर आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असावी, कुठल्या पद्धतीने आपलं ब्रँडिंग करता येईल किंवा करूच नये का, ते कितपत करावं किंवा ते करायलाच हवंच का, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपला पुढचा हा प्रवास बिझनेसचा कसा आरामदायक होईल आणि त्यातून आपलं ब्रँडिंग कसं होईल याच्यावर थोडंसं बोलणार आहोत. तेव्हा बघत राहा अर्थसंकेत लाईव्ह. थँक्यू सो मच.